काय नाव बाबा? माझं नाव रेश माझी देवरी. किती दिवसापासून त्रास होता हा हाताचा आणि कमरेचा? कमरेचा तर 4-5 वर्षापासून आहे. 4-5 वर्षापासून त्रास होता कमरेचा. 5 वर्षापासून खाली बसतच नाही, फक्त जेवण करा पुरत आहे. हो म्हणजे जेवण करायचं तर डायनिंग टेबल आणा म्हणजे अन्न. या पहिले कुठे दाखवलं नाही यासाठी? याच्यासाठी भरपूर शिलोडला दाखवलं, औरंगाबादला MBBS डॉक्टरकडे. काही रिपोर्ट काढले होते काही? हो MR काढलेले होते. MRI काढला होता. हो अरे याच्यात काय सांगितलं डॉक्टरांनी? नस दबलेली होती बा. काम करायला त्याला काही अडचण होती पहिले? कामच नाही ना, म्हणजे कामच नव्हतं करतात पहिले. वजन उचलत नाही, काहीतरी उचलायचं शक्यच नव्हतं ना. बर अशी निवड होती. याच्यावरती वरती जात नव्हता? नाही नाही. आणि एक वरती जायचं पूर्ण? नाही हजर होता. याची वर जाईल ना अक्षर फेकायला सुद्धा तर अवघड होते. लग्नाचा अक्षिता? हो याच नाही, असं खालच्या खाली फेकला जाईल. काय असं खालच्या बाजूनच असं बसून बघा खाली. पहिले जे ना दोन्ही हाते पुढे शिवाय बसले होते. आणि आता जे येत एकटे बसतात असं बसते माझ्या घडून. पण उठल तेव्हा ना काय असं तरी आधार घ्यावा लागत होता. पहिले आधार घ्यावा लागत पडलेले आराम. पहिले आधार घ्यावा लागायचा. आता समजा आधार म्हणजे चरटच बांधील आता मी जिथे बसत परिस्थिती त्याच जागेवर बसायचं जेवायला. हो ना मग आधार कुठे कुठे जायचं ना मंडपात कुठे ना तर कोणाच तरी खुर्चीचा काहीतरी एखादा खांब मंडपाचा सोफा सेटचा बरं उठा. आता म्हणजे आता असं उठता तुम्ही? आता हा नाही असं उठायचं, हात टेकूनच उठायचं नेहमीसाठी. म्हणजे हात टेकून उठायचं? बरं आता दोन्ही हात वरती करा. आपल्याकडे 10 दिवस उपचार झाला. 10 दिवसात कसं वाटतं तुम्ही? तुम्हाला पहिल्याच दिवशी पासून काही आराम पडला होता का? पहिल्याच दिवशी आराम पडला होता. तसं पाहतो पहिल्याच दिवशी तुमचा हात वरती जायला लागला थोडा, म्हणजे कणारा जास्त होता त्याच्यामुळे तो जाई. पण हे आता 8-9 दिवसापासून 10 दिवसापासून त्रास होणार. जी ठणक लागली होती ठणक कमी झालेली आहे.